आज प्रबुद्ध नगर येथे ड्रेनेज लाईनची ओपनिंग झालेली आहे। चारही नगर सेवक आम्ही सर्व उपस्थित आहे। खरं तर यापूर्वीही 1 कोटी 1 लाखाची दलित वस्ती निधीतनं ड्रेनेज लाईन झालेली, उर्वरित जी आहे 1 कोटी 48 लाखाची, आज ही इथे आम्ही सर्व उपस्थित आहे नगरसेवक। आणि जवळजवळ प्रबुद्ध नगरमध्ये रस्त्यांचं काम असो, स्ट्रीट लाईट असो, तसेच पिण्या पाईपलाईनचे पण इथे काल उद्घाटन झालेलं आहे। आम्ही दिलेला शब्द हा पूर्ण नागरिकांचा आम्ही पाळत आहोत। आणि याच्या पुढे पण काही अडचण असेल तर आम्ही चारही नगरसेवक आम्हाला नक्की कळवा तुम्ही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदेश। जवळजवळ मागच्या बजेटमध्ये जो 500 मीटरचं का ड्रेनेजचं काम झालं होतं, त्यानंतर पिण्याच्या पाईपलाईनचं पण काम झालं, त्या भागातली ड्रेनेजची कामं झाल्यानंतर रोडची पण कामं झाली, लाईटची पण कामं झाली। आता जवळजवळ हे काम 1600 मीटरचं काम आहे। कोरोना काळामध्ये 1 वर्ष वाया गेलं, कामं झाली नाही, पण निश्चितच लोकांच्या मनामध्ये गैरसमज असू नये। कारण निवडणूक आल्या म्हणजे लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत असतात। हे 1600 मीटरचं काम झाल्यानंतर लगेच ह्या भागाचे जो रस्ता खोदला जाणार आहे त्या रस्त्याचं देण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच काँक्रीटचं काम हे मार्गी लावण्यात येणार आहे। नागरिकांनी ज्या विश्वासानं आमच्यावर विश्वास दाखवला, आम्हाला चारही नगरसेवकांना आपली जी सेवा करण्याची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू। आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रबुद्ध नगर भागाची जी कामं आहे ती पूर्ण करू। तसं जर बघितलं कोरोना काळामध्ये आम्ही या ठिकाणी आमच्या जीवाची पर्वा न करता आमचे कार्यकर्ते या ठिकाणी, ज्यावेळेस लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊन काळामध्ये या भागामध्ये राहणारा जो सर्वसामान्य माणूस कामगार आहे त्याचा रोजीरोटीचा घन प्रश्न निर्माण झाला होता। त्याचं भान राखून आम्ही एक माणूस की म्हणून जोपर्यंत लॉकडाऊन होता तोपर्यंत आम्ही शिजवलेलं आम्ही या भागामध्ये गोरगरीब जनतेला पुढं प्रबुद्ध नगर एक आमचं कुटुंब समजतो आमच्या कुटुंबातले इच्छा गाणी येणाऱ्या काळामध्ये जी जी कामं काही राहिली असते जी कामं नागरिकांनी जर आम्हाला सुचवली तिथे येत असताना घंटागाडीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये घंटागाडी या भागामध्ये येऊ शकत नाही, छोटा असती पण येऊ शकत नाही। याला मुख्य कारण लोकांना फक्त जाण्या एवढी जागा आहे त्या ठिकाणी छोटा असतीसुद्धा येऊ शकत नाही। जर आपण सर्वांनी आम्हाला जर मदत केली तर निश्चितच छोटा हत्ती ह्या भागामध्ये निश्चित आम्ही या ठिकाणी आणू। आपला जो कचरा आहे तो येणारा का जो कचरा आम्ही त्या कचऱ्याचं संकलन करू। पण नागरिकांना मी एक विनंती करणार आहे, प्रत्येक गोष्ट नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून दिलेले आहेत आणि नगरसेवकांची जबाबदारी आहे की आपली कामं करतात। पण जरी नगरसेवकांची जबाबदारी असेल नागरिकांचं पण तेवढंच करतो की नगरसेवकांना सहकार्य करणं। त्यानंतर आपण रस्त्याचं आम्हाला 2-4 लोकांची घरं तुटणार आहे, 2-4 लोकांची घरं तुटणार आहे। त्या ठिकाणी बाथरूमचं काम सुद्धा मंजूर झालेलं आहे आणि मला वाटतं हे जे काँक्रीटची कामं आहे दलित वस्ती सुधारणा निधीमधून जवळजवळ म्हणतात सर्व प्रबुद्ध नगरचे रस्ते हे दलित वस्ती सुधारणा या निधीमधून सर्व रस्ते हे काँक्रीटी रस्ते या ठिकाणी होणार आहे। जर कोणाला नागरिकांना जर असं वाटत असेल का या भागामध्ये कामं झाली नाही, पण आम्ही प्रामाणिकपणे सांगतो का ह्या भागामध्ये जर मागच्या वेळेस जर बघितलं ह्या वेळेच्या तुलनेमध्ये प्रबुद्ध नगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे। आणि परत यापुढं जी जी कामं शिल्लक राहतील ती आम्ही निश्चित येणाऱ्या काळात आम्ही करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी चारही नगरसेवक आणि इथले सगळे प्रबुद्ध नगरचे नागरिक आज ड्रेनेज लाईनचं मागच्या वर्षी पण आपण उद्घाटन करून इथे काम चालू केलेलं होतं, पण छोट्या गल्ला जिथे छोटा छोटा रस्ता आहे आणि तिथे कोणीही जाऊ शकत नाही अशा रस्त्यामध्ये
ड्रेनेज लाइन नव्हती तर आज हे जे काम आहे तर हे सगळ्यात पहिले आपण ते लाईन करून हे काम मार्गी लावत आहोत। आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट की प्रबुद्ध नगर हे छोट्या गल्ल्या असल्यामुळे इथे घंटा गाडी असो बाकीच्या ज्या सुविधा आहे एखादा आजारी पडलं पेशंट बाहेर जाऊ शकत नाही। मी नागरिकांना एकच विनंती करेल की जेव्हा आम्ही रस्त्यांचं ही सगळं मंजूर करून आणू पण महत्त्वाचं तर तुम्ही पण सहकार्य करा। रस्ता करण्याची आपल्याला पण गरज आहे। उद्या कोणी आजारी पडलं तर बाहेर पडण्याला पण अग्निशामकची गाडी पण येऊ शकेल अशी गोष्ट इथे गरजेची आहे। त्यामुळे मी नागरिकांना पहिले विनंती करेल की आपण जो रस्त्याच्या वेळेस आपण सहकार्य करा आणि रस्ता आम्ही नक्की 100% आम्ही सगळ्यांनी चारी नगरसेवकांनी आपली मागणी केलेली आहे तर नक्कीच तो तयार होईल। आणि अजून एक गोष्ट की मागच्या वेळेस मी आली ती त्यावेळेस शौचालयाची जी गोष्ट होती इथे खूप मोठा प्रॉब्लेम मागे मध्यंतरी पण झाला होता तर आता नवीन फाईल झालेली आहे आणि मंजुरी पण झालेली आहे तर ती आपण लवकरच लवकर आपलं शौचालयाचं पण काम सुरू होणार आहे तेव्हा पण आम्ही इथे नक्कीच त्या कामासाठी तत्पर राहणार आणि येणार। आणि अजून एक सांगते की कुठेही म्हटलं तर आज आमच्या प्रभावामध्ये सगळ्यात पहिले काम आमचं प्रबुद्धनगरमध्ये झालेलं आहे। मी आज ठमकवून सांगते कारण बाकी कामांपेक्षा इथे जास्त कामं आम्ही पकडले कारण इथे गरजेचं आहे। बाकी ठिकाणी तरी एक दोन दिवस किंवा वर्ष ढकू शकतं पण इथे नाही ढकू शकत ही गोष्ट आम्हाला नक्कीच माहिती आहे। तर यापुढे काही कामं असले तर नक्कीच सांगा। आणि अजून एक सांगते की पाण्याची लाईनचं काल ताईंनी जे उद्घाटन केलेलं आहे तर अजूनही काही समस्या असतील काही गोष्टी असतील तर नक्कीच सांगा। आणि सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम। नगरमध्ये ड्रेनेज लाईनचा शुभारंभ होत आहे हे खरं तर आम्हाला कौतुकच वाटतं आहे कारण की जेव्हापासून आम्ही निवडून आलो तेव्हापासून या कामाचा पाठपुरावा आम्ही सगळे करत आहोत आणि तेव्हापासूनच या कामाला सुरुवातही झाली होती पण काही तांत्रिक अडचणींमुळे काही भाग राहून गेला होता। तर आपले संतोष भाऊ असतील किंवा पुंडलिक साळवे असतील सुनील भाऊ असतील अशोक पवार असतील असे बरेचशा नागरिकांनी आम्हाला फोन करून या इथल्या ज्या समस्या आहेत त्यांची आम्हाला जाणीव करून दिली आणि त्यांनाच त्या समस्यांना सामोरं जाऊन लोकांनी ज्या अडचणींनी फेस केला आहे तर आज त्याचा शुभारंभ हा इथे होत आहे। प्रबुद्ध नगरमध्ये बघितलं तर आपण ड्रेनेज लाईनचं केलं आहे वॉटर लाईनचं केलेलं आहे त्यानंतर बुद्धविहाराला डोम केलेला आहे अशा प्रकारचे विविध कामं हे प्रबुद्ध नगरमध्ये झालेले आहेत। आणि नागरिकांसाठी जर सगळ्या सोयी आम्ही पुरवत आहे आपण बघितलं तर कोरोना काळामध्ये 100 दिवस हे नागरिकांना अन्नधान्य असेल मूलभूत ज्या काही गरजा होत्या त्या आम्ही बऱ्याचशा प्रमाणामध्ये पुरवण्याचा हा खूप प्रयत्न केला आहे। कुणालाही कोणीही वंचित राहू नये यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आहे। जरी तुम्हाला कधीही काही अडचण वाटली तर आम्ही सगळे तुमच्या सेवेत आहोत कधीही आम्हाला संपर्क साधा आम्ही नेहमी तुमच्यासाठी तत्पर राहू।